आपण यातून दाखवून दिलं की इच्छाशक्ती असेल तर मुंबईमध्ये बसूनही काम होऊ शकतं, पण ज्यांनी घरात बसून सरकार चालवलं त्यांना यातले 10% सुद्धा का आणता आले नाही? शेवटी बघा, सरकार चालवायचं म्हणजे नेमकं काय? सरकार चालवायचं म्हणजे खुर्च्या तोडणं नाही आहे, सरकार चालवायचं म्हणजे विजन असलं पाहिजे, त्या विजनच्या पाठीशी आपली इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती जमिनीवर ट्रान्सलेट देखील झाली पाहिजे. आपण बघितलं असेल की 5 वर्ष मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली, इतके आयकॉनिक प्रोजेक्ट्स मी करू शकलो, यातला कुठलाही प्रोजेक्ट हा मी नव्याने तयार केलेला नाही आहे. 70s, 80s म्हणजे कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, हे सगळे प्रोजेक्ट 80s, 70s ठरले, पण ते होऊ शकले नाही कारण त्याच्यामागे इच्छाशक्ती नव्हती. मी त्याच्यामागे इच्छाशक्ती उभी केली, देशातल्या मोदी साहेबांच्या सरकारने, मोदीजींनी मदत केली, तर आपण ते प्रोजेक्ट करू शकलो. त्यामुळे पहिल्यांदा तर आपल्या सरकार चालवण्याची प्रेरणा काय आहे हे महत्त्वाचं असतं. ती प्रेरणा केवळ आपलं मोठेपण दाखवणं एवढी असेल तर तुम्ही कधीच परिवर्तन करू शकत नाही. आपल्या नजरेसमोर जर समाजातला शेवटचा व्यक्ती असेल तरच परिवर्तन होतं.